आज आपल्याला इलेक्ट्रिकल वायरिंग याबद्दल माहिती घ्यायची आहे. आपण बघितलं तर पूर्वी सीटीएस वायरिंग करायची, म्हणजे कॅप टायर छिद्र हे एक बॅटन पट्टी मारायच्या, त्या बॅटन पट्टीवरती किल्पा मारायच्या आणि किल्पावरती वायरिंग करायचं. त्या वायरिंगला सीटीएस पद्धत असे म्हणायचं. पण त्या वायरिंगवरती वातावरणाचा परिणाम होऊन, धुरकाटून, उष्णतेचा परिणाम होऊन ती काय व्हायला खराब व्हायला, पण ती प्रतिरोध हळूहळू बंद पडून त्यानंतर क्वांटिट वायरिंग म्हणजे लोखंडी पाईपमधनं वायरिंग करायची. आज सुद्धा जुने एसटी स्टँड आहे किंवा ज्या ठिकाणी केमिकल फॅक्टरी आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये लोखंडी क्वांटिट वायरिंग करायचं. आता ती लोखंडी क्वांटिट वायरिंग सुद्धा महागात होऊ लागलं, परवडणं झालं, घरामध्ये करायचं अवघड होऊ लागलं. त्यानंतर पीव्हीसी सध्या पीव्हीसी पाईप वायरिंग करतात, त्यामध्ये हा असा हा पाईप असतो, पाईप त्यामध्ये ह्या वन वे, टू वे, थ्री वे आणि फोर वे आणि टी आणि हा वेन ऍक्सेसरीज वापरून वायरिंग करू लागले. सध्या बऱ्याच ठिकाणी पीव्हीसी वायरिंग करतात. तर त्या ठिकाणी ज्याला वन वे, टू वे, थ्री वे, फोर वे पाईप आणि वेन, एल्बो आणि टी ह्या ऍक्सेसरीज वापरून आपण त्या ठिकाणी वायरिंग करतो. पण पूर्वी याच्यापेक्षापूर्वी कसं आता किसिंग किपिंग वायरिंग करतात, ही लाकडी किसिंग किपिंग वायरिंग होतं. पूर्वी रंगा मारून खास करून त्यामध्ये मोठ्या घरामध्ये किंवा राजवाड्यामध्ये आता जी किसिंग पट्टी जी वायरिंग आता सध्या प्रचलित सगळ्यांच्या घरामध्ये करतात, ती पूर्वी राजवाड्यासारख्या ठिकाणी त्यामध्ये खचा फाडून त्यामध्ये वायर घालून ती वायर करत होती. त्यानंतर तात्पुरते वायरिंग, समजा एखादं शेड उभा करायचा किंवा सैन्याचं तळ आहे तर त्या ठिकाणी वायर लोंबतोड ठेवायला नकोस म्हणून क्लिट वायरिंग करायची, त्या ठिकाणी क्लिट वायरिंग करायची. आता ह्या सगळ्या पद्धती हळूहळू क्लायबाय होऊन तर त्या ठिकाणी आता जी आहे एक किसिंग किपिंग वायरिंग. किसिंग किपिंग हा खालचा जो आहे तो केसिंग आणि वरचा आहे तो कॅप, अशा पद्धतीनं ते वायरिंग करतात. आता हे करताना एक सहा फुटाची पट्टी असते, जी पट्टी असते ती सहा फुटाची पट्टी असत्या. हा जो आहे तो केस वरच्या बाजूचा आणि खाली आहे तो त्या ठिकाणी कॅप आणि केस. आता इथं हे वायरिंग करत असताना या ठिकाणी होल पॉट घ्यायचे, होल पॉट नंतर लाईन आउट करून घ्यायचं. लाईन आउट नुसार त्या ठिकाणी स्क्रू आवळून घेऊन त्यामध्ये रावळ प्लग घालून ही पट्टी बसून घेतात आणि बसवल्यानंतर वरती कॅप घातात. आता हे करत असताना त्या ठिकाणी हा ज्युनियर लहानसा हक्सा असतो, या ठिकाणी समजा आपल्याला बेंड करायचा आहे किंवा एल्बो करायचा आहे तर त्या ठिकाणी त्याचं टी किंवा बेंड असं मिळते तर न करता साधा आपल्याला ह्या ठिकाणी हा जो आहे तो कॅप आहे आणि हा तो खालचा बेस आहे तर त्या ठिकाणी आपल्याला टी करायचं झालं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण घासून त्या ठिकाणी असा हा घडला आणि उभ्या लाईनला जर आपण असं हे केलं तर त्या ठिकाणी असा हा टी होतो, त्या ठिकाणी तो टी होतो. जर कॉर्नर करायला झालं समजा आपल्याला असं तर त्या ठिकाणी कॉर्नर आपण माप घेऊन अशा पद्धतीनं कापलं तर आपल्याला त्या ठिकाणी असा कॉर्नर तयार होऊन आपण करू शकतो. एखाद्या ठिकाणी जर स्टेपर असेल, एखाद्या ठिकाणी जर स्टेपर असेल तर ह्याला काय करायचं असं काय जर खचा पडायच्या आणि आपल्याला असा बेंड असेल थोडासा स्टेपर असेल तर तो काय होतो तो भाग आपल्याला स्टेपर करता येतो. असा जोराचा स्टेपर असेल तर असा हा बेंड होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी आर्च असेल असं तर आर्च सुद्धा आपण असा थाप मारून आर्च सुद्धा करू शकतोय. जर आपल्याला गुन्ह्यात म्हणजे व्यवस्थित काम करायचं असेल तर त्या ठिकाणी ह्याला जे टी आहे किंवा एल्बो न वापरता अगदी चांगल्या पद्धतीनं वायरिंग जर करायचं असेल तर तुम्ही स्किल केला म्हणजे शिकला म्हणजे भरपूर प्रमाणात वायरिंग केला स्किल आलं तर तुमच्या त्या ठिकाणी आपोआपच वायरिंग करणं जमतं किंवा सोपं असते. तर ह्या ठिकाणी आता सध्या केसिंग केपिंग आणि कन्सिल्ड वायरिंग जास्त वापर करतात. कन्सिल्ड वायरिंग भिंतीच्या आतमधनं जे वायरिंग करतात ते कन्सिल्ड वायरिंग. ह्या वायरिंगच्या पद्धती 11 वेळेला सगळ्या झालेल्या आहेत. फक्त उजळणी किंवा आता लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला बाहेर वायरिंग करायचं आहे, ते वायरिंग करताना वायरिंग कसं करायचं, ते साहित्य कुठलं काय वापरायचं ह्याबद्दल मी थोडं माहिती घेतो. आता वायरिंग कुठल्या पद्धतीनं करायचं, जे कस्टमर असतील त्यांना विचारणं आज तर एक
पीव्हीसी वायरिंग, केसिंग केपिंग आणि कन्सील्ड ह्या दोन वायरिंग आता सध्या आहे. जर आता वायरिंग करायचं झालं तर त्याकडून त्याच्या अगोदर एस्टिमेट काढावं लागतं किती पॉईंट. एक बल्ब म्हणजे एक पॉईंट, एक बल्ब म्हणजे एक पॉईंट, एक प्लग जोडला की तो अर्धा पॉईंट असतो. आता वायरिंग करताना महत्वाचं जे ऍक्सेसरीज आहे, जे साहित्य आहे वायरिंगला वापरण्याचं, जे साहित्य आहे ते साहित्याची माहिती असणं आवश्यक आहे. जसं आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आता स्विच तुम्ही बघितला, जर आपण लाईट चालू करतो आणि बंद करतो त्यासाठी काय वापरतो, आपण स्विच वापरतो. आता एक दिवा चालू करण्यासाठी जो आपण स्विच वापरतो त्याला एसपी स्विच असं म्हणतो. एसपी म्हणजे सिंगल पोल स्विच. त्याच्या साहाय्याने आपण दिवा ऑन ऑफ करू शकतो, म्हणजे चालू बंद करू शकतो. आता एक दिवा आपण बघितला आपल्या घरामध्ये, एक दिवा एक चालू बंद करायचा आहे तर त्यासाठी एक फेज आणि न्यूट्रल याची आवश्यकता असते. आता फेज जी वायर आपण जोडतो ते स्विचच्या एका टर्मिनलला जोडतो आणि स्विचच्या दुसऱ्या टर्मिनलची वायर जी आहे ती आपण ह्या होल्डरला जोडतो आणि होल्डरला नेहमी आपण काय करतो, न्यूट्रल देतो. स्विच ऑन केले की हा दिवा पेटतो, मंडल पूर्ण झाला, फेज न्यूट्रल मिळाला, मंडळाच्या मध्ये विरोध असला तरच मंडल हा पूर्ण होतो आणि हा लॅम्प लागतो. आता स्विचेसचे प्रकार मार्केटमध्ये भरपूर आहेत, स्विचेसचे प्रकार मार्केटमध्ये भरपूर आहेत. 6 अँपिअर पासून 16 अँपिअर, 6 अँपिअर आणि 16 अँपिअर अशा दोन ह्याच्यामध्ये स्विच मिळतात. वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतात, वेगवेगळ्या मॉड्युलरमध्ये मिळतात. स्विच फक्त चालू आणि बंद करणं त्याचं काम असतं. आता एक दिवा एक स्विच जोडताना आपण हा एसपी स्विच वापरतो. एक दिवा एक स्विच जोडताना आपण एसपी स्विच वापरतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये दुसरा स्विच असतो तो म्हणजे टू वे स्विच. टू वे स्विच म्हणजे एक दिवा दोन ठिकाणाहून चालू बंद करण्यासाठी टू वे स्विच वापरतात. मुख्यतः जिना वायरिंग साठी हा टू वे स्विच वापरतात. त्याला तीन टर्मिनल असतात, त्याला तीन टर्मिनल असतात. हा मधला जो सेंटर जो तो आहे टर्मिनल तो कॉमन आणि इथले बाकीचे दोन ऑन ऑफ करण्यासाठी दोन. आता एक दिवा चालू बंद करण्यासाठी त्याला दोन स्विचेस लागतात. या ठिकाणी म्हणजे दोन ठिकाण आपण हा लॅम्प चालू आणि बंद करू शकतो. लक्षात घ्यायचं एसपी स्विच आणि हा टू वे स्विच. तिसरा जे स्विच आहे तो बेल स्विच. बेल नुसतं बेल मारला असं तर आपण बेल वाजण्यासाठी जो वापरतो बेल स्विच म्हणायचं. ह्या स्विच ह्या तीन स्विच नंतर आपल्याकडे दुसरे स्विच कुठलीही वापरत नाही. त्यानंतर फ्यूज. आपल्याला फ्यूज जो आहे असा हा फ्यूज असतो, हा बेस आणि टॉप. हा फ्यूज हा बेस आणि हा टॉप असा आपण बसवतो. तर त्या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर बोर्डामध्ये सप्लाय येतो, तो सप्लाय डिस्ट्रीब्युट करण्यासाठी म्हणजे बोर्डाला देण्यासाठी हा फ्यूज. जर समजा वायरमध्ये काय कमी जास्त झालं तर शॉर्ट होऊन जळू नये किंवा धोका निर्माण होऊ नये म्हणून पूर्वी किटकॅट फ्यूज किंवा असे हे मिनिचर फ्यूज बसवायचे. पण आता सध्या प्रत्येक रूमला सेपरेटर म्हणून म्हणजे सुरक्षित साधने म्हणून एमसीबी वापरतात, मेन सर्किट ब्रेकर एमसीबी वापरतात. ज्या त्या अँपिअरचे समजा आपल्याला लोड किती आहे त्यानुसार कॅपॅसिटीनुसार 5 अँपिअर, 10 अँपिअर, 15 अँपिअर, 20 अँपिअर त्या ठिकाणी आपल्याला एमसीबी वापरतात. आता हा जो एमसीबी आहे प्रत्येक सर्किटला, समजा आपल्याला घरामध्ये एक किचन असेल, हॉल असेल, बेडरूम असेल, 1 BHK असेल किंवा 2 BHK असेल, जेवढ्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीला एक एक आपल्या समजा लोड नुसार, समजा गिझर असेल बाकी ओव्हन असेल तर त्या ठिकाणी 10 अँपिअरचं बाकी रेग्युलरला 5 अँपिअरचं एमसीबी टाकल्यानंतर जर समजा आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम काय झाला तर तेवढाच एमसीबी असा खाली पडेल आणि तिथलाच थोडा भाग बंद राहील. जोपर्यंत आपण दुरुस्त केलं, ओके झालं, हा वरती केला, जर फॉल निघाला असेल तर हा वरती राहतोय, जर खराब झाला असेल तो परत असा काय होतोय बंद पडतोय. म्हणून सध्या सगळीकडे एमसीबी हा वापरतात, एमसीबी वापरतात. आता वायरिंग करताना सांगितलं एसपी स्विच, टू वे स्विच, बेल स्विच हे सांगितलं. त्यानंतर हे प्लग जोडतो आपण. त्यानंतर हा डिमर, ह्याच्या रेग्युलेटरसाठी पूर्वी काय करायचं, आपला हा रेग्युलेटर वापरायचा मोठा रेग्युलेटर फॅनला जोडण्यासाठी. आता हा डिमर वापरतात. आता हा डिमर वापरतात म्हणजे त्या बोर्डावरती लहानशा जागेत बसते आणि दिसण्यासाठी सुद्धा चांगलं दिसते. म्हणून हा अलीकडे इलेक्ट्रॉनिक डिमर आपण हा वापरतो. आता ज्या ठिकाणी आपण बोर्ड बसवतो त्या आता बोर्ड वेगवेगळ्या मॉडेलमध्ये आल्यात, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आल्यात,
तर त्या ठिकाणी आपण दोन स्विच दोन दिवे तीन स्विच दोन दिवे ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये सर्वसाधारणपणे एका रूम मध्ये समजा आता बेडरूम असेल तर एक ट्यूब पाहिजे एक फॅन पाहिजे आणि एक ज्युरेबल पाहिजे हा त्या पद्धतीनं मग तीन स्विचेस झालं तर चौथा जो असतो तो आपण हा पॉईंट काढतो त्या ठिकाणी असे प्लग करतो आपण समजा मोबाईल चार्जिंगला किंवा आणि काय लागायचं असेल गुड नाईट लावायचं असेल तर त्या ठिकाणी हा प्लग आणि एक स्विच असा काढतो त्याला हाफ पॉईंट म्हणायचं त्यानुसार आपण बोर्ड मार्केटमध्ये आता तयार मिळतात किंवा पूर्वी असे खाचून घ्यायचे लाकडी बोर्ड असायचे सांगायचे त्याच्यावरती आपण सांगायचं चार स्विच दोन चार प्लग किंवा चार स्विच दोन प्लग अशा पद्धतीने सांगितलं तर ते खाचून मिळायचे तुम्हाला आता वन वे टू वे थ्री वे फोर वे एट वे टेन वे पर्यंत जर आपल्याला तयार बोर्ड मिळतात मॉडेल त्यामध्ये आपण पाहिजे स्विच बसवून घेऊ शकतो जर नको असेल तर त्या ठिकाणी डमी पण क्लिप मिळते त्या ठिकाणी घालून त्या ठिकाणी बोर्ड आपण बसवतो आता जे किसिंग किपिंग वायरिंग आहे ते पूर्ण किसिंग किपिंग असं मारतात हाफ किसिंग किपिंग पण करतात फक्त बोर्डाचे बोर्ड जे बसणार आहेत तर त्या ठिकाणी पट्टी अशा भिंतीमधनं घेतात आणि स्विच बोर्ड आत भिंतीला सरफेसला असं बरोबर पॅरल मध्ये लावतात त्यामुळे वरती बोर्ड दिसत नाही आहे त्यामुळे दिसण्यास ते चांगलं दिसतंय आता कन्सील असेल तर ज्यावेळी सेंटरिंगचं काम पूर्ण होते सगळ्या हंतरले जातात त्यावेळी काय करता अशा पद्धतीनं पाईप टाकायचं असतं अशा पद्धतीनं काय करायचं ती जी पाईप आहे ती पाईप त्या ठिकाणी इथं बेंड वर येणवो न वापरता बेंड वापरायचं आणि अशा पद्धतीनं आपण वायरिंग करतो आणि तिथनं वायरे होऊन घेऊन त्या ठिकाणी ते केलं जातं आता सध्या जास्त कन्सील्ड वायरिंग वापरतात ते कन्सील्ड वायरिंग करत असताना महत्वाची काळजी घेणं महत्वाचं आहे तर त्या ठिकाणी ज्यावेळी स्लॅब पडतो त्यावेळी ठिकाणी स्लॅब टाकणारे लोक असतात ते इकडनं तिकडं गाडावर नेतात त्यावेळी पाईप वगैरे असं निघायला शक्यता असते म्हणून याला इन्सुलेशन हे करून सुलोचन लावून जाम करणं हे जे आहे हे तारणे वसूत बांधणं कारण एकदा जर एखाद्या ठिकाणी जर हे झालं तर नंतर वायऱ्या ओढून घेताना तार ओढून घेताना काय होते नाही आलं तर तो नंतर फुडून काढायचं पाळी येते त्या ठिकाणी म्हणून तो येऊ नये त्यासाठी काय करायला पाहिजे व्यवस्थित लाईन आउट नुसार व्यवस्थित टाकून प्रत्येकाला सेपरेट पाईप टाकून मागं तुम्हाला भोजन करत दाखवले कसं करतात ते त्यानुसार करून आपण करणं गरजेचं असतं आता वायरिंग कुठलंही वायरिंग असू दे असलं तर ते जोडत असताना सेम एक दिवा एक जोडायचं असेल तर त्याला आपल्याला फेज न्यूट्रल आणि हाफ वायर फेज न्यूट्रल आणि हाफ वायर लागणार किती दिवस एक दिवस असेल दोन दिवस असतील तरी परत त्याला फेज न्यूट्रल आणि हाफ वायर एक शिकलं की तिथे आपण कॉपी करत सगळं बोर्ड भरू शकतो आता ज्या ठिकाणी आपण वायरिंग करतो तर त्या ठिकाणी जे हत्यार आहे ते टूल्स वापरतो ते चांगल्या पद्धतीनं वापरणं गरजेचं आहे कारण त्यावरतीच आपलं काम सुद्धा चांगल्या पद्धतीनं होते आता फेज जी वायर आहे लक्षात घ्यायचं इलेक्ट्रिकल मध्ये फेज न्यूट्रल त्या दोन आणि तिसरा अर्थ आता फेज वायरला आपण लाईव्ह वायर म्हणतो लाईव्ह वायर ती या तांबड्या कलरनं दाखवतात तांबड्या कलरनं असतं ती फेज वायर आपण असं म्हणतो तांबड्या कलरनं तर त्यानंतर न्यूट्रल जी वायर आहे ती हे काळ्या कलरनं आपण दाखवतो जोडत असतोय आणि अर्थ जी वायर आहे बॉडीला अर्थ करायचं असतंय ती आपण हिरव्या कलरची वायर वापरतो आता वायरिंग करताना असताना महत्वाचं फेज जी वायर आहे फेज ती स्विच लाच जोडायचं स्विच लाच जोडायचं इथं वरच्या बाजूला स्विच लाच जोडायचं स्विच पासून खाली जाणारी जी वायर असते ती ऑफ वायर असते आता स्विच लाच काय जोडायचं स्विच बंद केल्यानंतर समजा होल्डर मध्ये काही प्रॉब्लेम झाला काय त्या ठिकाणी श्वास झाला असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो तो दुरुस्त करू शकतो कारण सप्लाय तिथं येत नाही आहे हा जर उलट जोडलं होल्डर जर फेज जोडला आणि आपण काम करू लावलो काम करत असताना भिंतीला जमिनीला स्पर्श झाला तर शॉक बसण्याची शक्यता असते म्हणून नेहमी काय करायचं लाईव्ह वायर जी आहे ते तिथं स्विचला जोडायचं स्विच बंद केला तर आपलं कुठलंही काम करता येतं त्यानंतर मंडळ पूर्ण करण्यासाठी दुसरी जी वायर जी असते त्या ठिकाणी स्विच पासून दुसरी गेलेली असते ती ऑफ वायर नेहमी होल्डरला आपण जोडतो नेहमी होल्डरला जोडतो आणि तिसरी जी वायर आहे ती न्यूट्रल फेज आणि न्यूट्रल जी आपण होल्डरला जोडायची असते त्या ठिकाणी होल्डर जोडल्यानंतर स्विच ऑन केला तर मंडळ पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये बसवला जो लॅम्प असतो तो लॅम्प काय होतो असा हा पेटतो त्यानंतर चालू बंद करण्यासाठी आपण स्विचचा वापर करतो हे लक्षात आलं आता जे उपकरण असेल उपकरण त्या उपकरणाला काय करतो आपण अर्थ जोडतो
उपकरणाला तिसरी जी वायर आहे ती हिरवी वायर ती अर्थ जोडतो, कारण अर्थिंग अर्थिंग हा इलेक्ट्रिकल मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. जर समजा आपण अर्थिंग जर नाही केलं तर काय होतंय, आपला शॉक बसण्याची शक्यता असते. आता शॉक कसा बसतो, जर समजा आपण एखाद्या लाईव्ह वायरला उघड्या हातानं उघड्या पायानं स्पर्श केला तर त्या ठिकाणी काय होतंय, आपल्याला शॉक बसतो. फेज किंवा फेजला हात लावलं किंवा त्या मंडळातल्या जोडलेल्या टर्मिनलला हात लावलं तर शॉक बसतो. आता अर्थिंग केल्यामुळे काय होतंय, आपल्या रेजिस्टन्स पेक्षा अर्थिंगचा रेजिस्टन्स विरोध कमी असतो. इलेक्ट्रिकलचा प्रवाह काय होतोय, जिकडे विरोध कमी तिकडे लवकर वाहतो, त्यामुळं तो जमिनीत जाऊन शॉकची तीव्रता आपल्याला कमी बसते. म्हणून इलेक्ट्रिकल म्हणजे जसं फेज वायरला महत्व आहे तसं न्यूट्रल वायरला महत्व आहे तसं अर्थिंगला सुद्धा महत्व आहे. जर अर्थिंग केलं नसेल उपकरणाला आणि त्या ठिकाणी जर आमचा समजा आपण किचनमध्ये काम करू असेल ओव्हन असेल आणि थोडस ओलसर असेल तर त्या ठिकाणी शॉक अर्थिंग नसेल तर शॉक मोठा बसू शकतो, काय होईल सांगता येत नाही. आणि अर्थिंग असेल तर शॉकची तीव्रता कमी बसून आपण मरू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून अर्थिंग हा इलेक्ट्रिकल मध्ये महत्वाचा, अर्थ करणं गरजेचं आहे. उन्हाळा दिवसामध्ये सगळं त्या ठिकाणी ओलसरपणा जर कमी झाला तर त्या ठिकाणी पाणी ओतणं गरजेचं आहे. तर शॉकची तीव्रता तिथल्या भौतिक परिस्थितीवर अवलंबून असते. समजा ड्राय असेल, आपण काम करावलोय, मंडळ पूर्ण होत नाही, खडीवरती राहिलो आपण, किंवा एखादा पेपर आहे एखादा बेडशीट आहे त्याच्यावरती राहून काम, मंडळ पूर्ण होत नाही तोपर्यंत शॉक लागत नाही. आपलं मंडळ त्या ठिकाणी हात लावलं तर आपलं मंडळ पूर्ण होत नाही, जमिनीशी अर्थ होत नाही तोपर्यंत शॉक लागत नाही. आणि शॉक समजा आपण गिझर बाथरूम मध्ये आहे आंघोळ करावलोय आणि गिझरला शॉर्ट झाला हात लावलो तर खूप जोरात शॉक बसणार, कारण त्या ठिकाणी ओल्टर पण असल्यामुळे आपल्याला शॉक हा बसतो. फेज जी वायर आहे लाईव्ह वायर जिवंत वायर जी टेस्टरनं चेक करायचं नेहमी, काय करायचं टेस्टरनं चेक करायचं, असं जिबेल लावाय नाही हा माणसाला अशी नाही, तर त्या ठिकाणी टेस्टरनं टेस्ट करायचं. हा टेस्टर त्या प्लग मध्ये घातल्यानंतर आपण पाठीमागनं पूर्ण करण्यासाठी इथं हात लावलं तर हा टेस्टर पेटतो, टेस्टर पेटला की फेज वायर समजायचं. नुसतं आता काही ठिकाणी नुसतं टेस्टर काही काय काय करतोय, काम करताना टेस्टर आपण स्क्रूड्रायव्हर सारखं वापरतो, काही वेळा खराब होतंय, काही वेळा असं पडतंय आदळापट होते, त्यातला हा न्यूऑन बल्ब खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याजवळ इलेक्ट्रिकलची कामं करायची असेल तर दुसरा म्हणजे एक टेस्ट लॅम्प, आपल्याजवळ क्लिअर बल्बाचा एक टेस्ट लॅम्प असणं गरजेचं आहे. कारण फेज हे आपल्याला डोळ्याला दिसत नाही, लाईट आहे की नाही तारेमध्ये डोळ्याला दिसत नाही आहे ते चेक करावं लागतं. तर कशाने चेक करणार, एक तर टेस्टरनं आणि दुसरं टेस्ट लॅम्पनं. क्लिअर बल्ब घेतले की बल आहे की नाही कळतंय ते, आणि फेज आणि न्यूट्रल आपण असा चेक करू शकतोय आणि ऍट अ टाइम आपल्याला फेज आणि न्यूट्रल दोन्हीही या बलामुळे कळते. आता टेस्टरनं फक्त फेज कळतोय, न्यूट्रल कळत नाही आहे, हा अर्थ कळत नाही आहे, अर्थिंग आहे की नाही आणि फेज न्यूट्रल आहे की नाही हे करायचं झालं तरी हा टेस्ट लॅम्प वापरायचा. आपल्या पिशवीत समजा काम करत असताना आपल्या पिशवीत जसं टेस्टर आहे तसं टेस्ट लॅम्प सुद्धा हा महत्वाचा आहे. टेस्ट लॅम्पनं चेक करायचं, कारण लाईटच्या समजा लाईट आहे की नाही, समजा टेस्टर पेटला नाही, त्याला अर्थिंग मिळालं नाही आहे, त्याला व्यवस्थित अर्थ लाकडावरती राहिलं तर टेस्टर लागत नाही आहे का नाही, आपण लाईट दिसलं नाही आहे, लाईट नाही आहे असं, पण टेस्टरनं चेक केलं ना परत टेस्टलॅम्पनं चेक करून खात्री केल्याशिवाय कुठलंही काम आपण करायचं नाही आहे. म्हणून नेहमी सतर्क राहून काय करायचं, सप्लाय चेक करायचा, सप्लाय चेक केल्यानंतर पुढलं आपण काम चालू करायचं. लक्षात आलं, तर वायरिंग खूप सोपं आहे. आता तुम्हाला सुट्टीच्या दिवसामध्ये आता लॉकडाऊन असल्यामुळं म्हणजे शाळा बंद 30 एप्रिल पर्यंत ठेवल्यामुळं जर तुमच्या गावामध्ये लहान लहान इलेक्ट्रिकल शॉप असतील वर्कशॉप असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बसला तर त्या ठिकाणी आपल्याला एखादा इस्त्री दुरुस्त करता येईल, एखादा मिक्सर दुरुस्त करता येईल, कुणाचं एक दोन पॉईंट काम करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण करायला गेलो तर त्या ठिकाणी आपण कसं वायरिंग करतो, कसं स्विच बोर्ड जोडतो तर त्या ठिकाणी बघायचं असते. आता कुठलंही वायरिंग करत असताना पहिल्यांदा आपण काय करतो, लाईन दोरीनं लाईन आउट करून घेतो, लाईन आउट हा लाईन आउट करून घेतलं तर त्या ठिकाणी आपण पॉईंट किती बसवायचे, समजा लाईट पॉईंट असेल तर एल, टू पॉईंट असेल तर त्या ठिकाणी टी, पॉवर पॉईंट समजा तर किचनमध्ये पॉवर पॉईंट काढायचा आहे त्या ठिकाणी पीपी लिहायचं, कारण त्या ठिकाणी मिक्सर ओव्हन त्यानंतर फ्रीज
अशा पद्धतीने आपण उपकरण जोडतो तर त्या ठिकाणी पीपी असं लिहायचं आणि त्यानुसार महत्वाचं वायरिंग करणं महत्वाचं आहे. आता वायर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी वायर जी आहे तर अर्थिंगसाठी 0.5 mm, साध्या लाईट पॉईंटसाठी 1 mm, त्याच्यापेक्षा समजा जास्त अँपिअरचा असेल तर 1.5 mm, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 2.5 mm, आणि मोठं असेल तर त्या ठिकाणी 4 mm वायर असं वापरतो. सुरुवातीला एक 8-10 वर्षापूर्वी जर बघितला तर 1.18, तर त्या ठिकाणी 1.18 अशी वायर असायची. 1 कंडक्टर त्याला 18 गेज, त्यानंतर 3 20, 3 कंडक्टर त्याचा 20 गेज, त्यानंतर 7 कंडक्टर त्याचा 20 गेज. गेज म्हणजे जाडी आणि कंडक्टर म्हणजे 3 तारा असणार. आता त्या तारा ज्या त्याच्या कालवाय झाल्या, आता सगळं कशाच्या वायर सांगा, मल्टीस्टँडच्या वायऱ्या आहेत, म्हणजे लहान लहान पंत्या. तर त्या ठिकाणी अशा वायऱ्या आल्या आणि त्या पंत्यातनं ताकद का समूह ताकद झालं तर त्याची ताकद वाढत्या, म्हणून त्या ठिकाणी आता जे वायर झाले अशा ह्या पंत्या ज्या वायर आल्या, त्यामुळे आपल्याला जसं लोड आहे त्यानुसार वायर वापरणं हे गरजेचं असत. हा, एवढी वायरची जाडी तेवढी ताकद जास्त. वायर कमी झालं, समजा आपल्याला 1.5 अँपिअरचा आहे आणि आपल्याला समजा 0.5 वापरलं किंवा 1 अँपिअरचं वापरलं तर ठीक आहे, तर त्या ठिकाणी 0.5 वापरलं तर ती वायर गरम होणार. लोडनुसार वायर वापरणं हे गरजेचं असतं. लोडनुसार वायर वापरणं गरजेचं असतं, कारण वायर एकदा केलं तर कमीत कमी 20-25 वर्ष आपण वायरला काय होत नाही, फक्त स्विच खराब होतील, स्विच बदलता येईल, बोर्डावर स्विच काढून तेवढ्यात बदलता येतोय. पण वापरताना वायरची जाडी ही महत्वाची आहे. स्टँडर्ड ज्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्याचं वायर आणणं गरजेचं आहे, आणि वायर बसवताना व्यवस्थित ज्याच्या करंटच्या कपॅसिटीनुसार वायर बसवणं गरजेचं आहे. त्यानंतर समजा कस्टमर ज्या ठिकाणी आपण वायरिंग करायचं आहे त्यांना सुरुवातीला आपलं इथं प्लॅन दिलं, लाईन आउट करून दिलं, मग नंतर दाखवायचं त्यांना इथे लाईट पॉईंट घेतलं, इथं फॅन पॉईंट घेतलं, इथं टीव्ही पॉईंट घेतलंय, इथे घेतलंय, आणि त्यांच्या गरजेनुसार आपण माहिती सांगायचं की ते घेतलं तर बरं होईल, इथे घेतलं तर बरं होईल, त्यामुळे ते सांगायचं आणि साईड नंतर त्या पद्धतीनं पॉईंट करणं गरजेचं आहे. आता वायरिंगचं आता सीटीएस असू दे, क्वांटिफायरिंग असू दे, लाकडी केसिंग किपिंग असू दे, क्लीट असू दे, पीव्हीसी असू दे, पीव्हीसी केसिंग किपिंग असू दे किंवा कन्सिल असू दे, स्विच जोडायचं, वायर जोडायचं सेम. ह्या फक्त ह्याच्या काय झाल्या पद्धती आहेत. एक दिवा एक स्विच जोडायला तर 3 वायर लागणार आहे, हे न्यूट्रल आणि हाफ वायर लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं करायचं आहे, प्लग जोडायचा स्विच, प्लग हाफ वायर आणि प्लग न्यूट्रल, वरच्या बाजूला अर्थिंग जोडायचं. म्हणजे करण्याची जोडण्याची आज जी प्रक्रिया आहे ते सगळ्यांना सारखी आहे, फक्त आपल्याला हे प्रकार बदलले केसिंग किपिंग हे ते. तर करत असताना वायरिंग सुशोभित दिसण्यासाठी व्यवस्थित लाईन आउट मारून व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जर समजा आता आपण स्क्रू आहेत, स्क्रू तुम्ही आवळला असं ठोकला तर ते बोर होत जाणार. स्क्रू बोर्डेला बोर्डाला तरी स्क्रू हे आवळलं पाहिजे. समजा ज्यावेळेस परत बोर्ड काढतो त्यावेळेस स्क्रू ड्रायव्हरनं काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी काढता आलं पाहिजे. स्क्रू हे आवळायचे असतात, मोळे हे ठोकायचे असतात, का नाही, तर स्क्रू हे काढता आलं पाहिजे. म्हणून बोर्ड आवळता निदान असता स्क्रू हे त्या ठिकाणी आवळलं पाहिजे, बोर्ड व्यवस्थित बसवलं पाहिजे, जेवढी गरज आहे तेवढे पॉईंट काढले पाहिजे. कारण विनाकारण ज्यादा नकोत किंवा कमी नकोत, गरजेनुसार करायचं. आता आपण बसवलं बोर्ड ते सगळं, आता कनेक्शन ज्यावेळेला आपण देणार आहे, समजा 4 पॉईंट काम केलं, 5 पॉईंट काम केलं, ते केलं तर करताना आपण शेरी टेस्टच्या सहाय्याने काय करायचं, चेक करायचं, लहानशी फ्यूज वायर घालायची. जर समजा शॉर्ट असेल तर फ्यूज जाऊ दे, किंवा त्या ठिकाणी शॉर्ट व्हायला नको फ्यूज जाऊ दे, म्हणून लहानशी फ्यूज वायर यामध्ये घालायचं. आणि फ्यूज वायर घातल्यानंतर आपण काय करायचं, जर ओके असेल तर ओके, किंवा एसटीएल शेरीमध्ये जोडायचं, म्हणजे मिळणारा दाब कमी मिळाला की शॉर्ट होत नाही त्या ठिकाणी विभागतोय. त्यामुळे टेस्ट करत असताना चेक करायचं. वायरिंग पूर्ण झाल्यानंतर समजा आता ईएलसीबी अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे, जर थोडासा जरी प्रॉब्लेम असला तरी तो काय होतोय, आपोआप पडतोय. आता एमसीबी आपण वापरतोय, तर त्याने चेक करत असताना सुद्धा काय करायचं, ऑन केल्यानंतर आपला हा टेस्ट लॅम्प घेतल्यानंतर प्रत्येक प्लगला आपण सप्लाय आला की नाही बघायचं, अर्थिंग व्यवस्थित आहे की नाही बघायचं. कारण नाही बघितलं कालांतरानंतर तिथं न्यूट्रल नसेल किंवा फेज मिळाला असेल, आणि कधी त्या प्लग मध्ये एखादं उपकरण वापरायला झालं, प्लग चालू नसेल तर त्याने अवघड होईल. म्हणून प्रत्येक गोष्ट चेक करणं गरजेचं आहे.
आता वायरिंग झाल्यानंतर मेगरनं चेक करायचं फेजला स्विचला फेज गेला की नाही बघा, फोल्डरला न्यूट्रल गेला की नाही बघा, ही पद्धत आहे. पण आपण समजा चेक करताना टेस्टलॅम्पनं प्रत्येक प्लग ला अर्थिंग जोडलाय की नाही बघायचं. अर्थिंग हा महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी इस्त्री वापरतो, मिक्सर वापरतो, फ्रीज वापरतो, तर त्या ठिकाणी अर्थ असणं हा गरजेचा आहे. अर्थिंग जर नसेल तर तुम्हाला मागायला सांगितलं श्वास कसा बसतोय. म्हणून की नाही जसं जगण्यासाठी पैसा अर्थ महत्वाचा आहे, तसं इलेक्ट्रिकल मध्ये अर्थ हा महत्वाचा आहे. आता वायरिंग करताना तुम्हाला या सगळ्या पद्धती सांगितल्या. आता बोर्ड कसं भरायचं असतंय किंवा आपण बघत असताना होल्डर आपण जोडतो त्या ठिकाणी, काही ठिकाणी आता हा सिलिंग रोज, हा बॅटन होल्डर, अँगल होल्डर आपण जोडतो, सगळे सेम पद्धती आहेत. एक फेस द्यायचं, एक हाफ वायर द्यायचं आणि एक न्यूट्रल द्यायचं. सिलिंग रॉड जोडताना काही ठिकाणी हे दोन टर्मिनल आहेत, काही ठिकाणी तीन टर्मिनल असतात, अर्थिंगचे पण असते. किंवा एक न्यूट्रल आणि दोन फेज घेऊन एकाच ठिकाणी ट्यूब आणि अनेक फॅन असेही जोडू शकतोय. थ्री वे प्लेट सिलिंग रोज मिळतोय किंवा टू पे सिलिंग रोज मिळतोय. इथनं वायर असं घ्यायचं आणि असं हे करायचं म्हणजे तर हा बसतोय. नाही तर असंच जर जोडला तरी हा बसत नाही आहे. सिलिंग रोज जोडताना महत्वाचं ते जोडते. आता वायरिंग बोर्ड भरताना लक्षात घ्या, वायरिंग करणं खूप सोपं आहे. आपण एक चार पाच दिवस जर आपण काम केलं तर आपल्याला सहजासहजी वायरिंग घेते. आता हा स्विच, हा नॉब, हा एसपी स्विच, एसपी म्हणजे सिंगल पोल स्विच. या ठिकाणी स्विचला असं, त्या ठिकाणी इथं असं दोन टर्मिनल असतात. त्याला काय असतात? दोन टर्मिनल असतात. या ठिकाणी तुम्ही बघितलं इथं हे वरती कंपनीचं नाव असतंय आणि खाली नॉब असते ऑन, रेष लिहिले असते किंवा ऑन लिहिले असते. आता इथं ह्या स्विचला आपण यल फेज द्यायचं, फेज द्यायचं. आता जी स्थिती आहे ती ऑफ स्थिती आहे, आता जी स्थिती आहे ती ऑफ स्थिती. आणि हा जो आहे तो हा होल्डर, होल्डर मध्ये आपण हा लॅम्प बसवला आहे, त्याला नेहमी असा हा न्यूट्रल द्यायचा. आता लागणार का पण नाही आहे, अजून एक वायर जोडायची राहिलेली आहे. ही वायर काय करायचं? इथे जोडायचं. आता ही जी वायर आहे ती ऑफ वायर, अर्धी वायर आपण जोडलं असा हा ऑफ वायर इथं जोडलं. आणि ज्यावेळी हा ऑन करू त्यावेळी हा असा होणार ऑन, आणि वरचं असतं ते ऑफ. ऑन केल्यानंतर हा दिवा लागणार, परत ऑन आपण बंद केलं तरी हा ऑफ झाला दिवा हा बंद होणार. म्हणजे एक दिवा चालू बंद करण्यासाठी एक स्विच आणि हा होल्डर आपण हा असा वापरतो. समजा दुसरा दिवा आपण जोडायचा बोर्डावरती, तर तिथे सुद्धा एक असल्या घरामध्ये एकच फेज आणि एकच न्यूट्रल येते सिंगल फेज मध्ये. तर त्या ठिकाणी काय करायचं? हाच फेज परत ह्या स्विचला द्यायचं. इथं परत असा आला, तिसरा स्विच आहे, परत हाच फेज काय करायचा? लिंका टाकायच्या आणि इथं असं द्यायचं. समजा आता हा बल आहे, आता हा ठिकाणी हा ट्यूब आहे, तर त्या ठिकाणी देताना सुद्धा हाच न्यूट्रल इथं द्यायचं, ही हाफ वायर इथं द्यायचं. त्या ठिकाणी हा फॅन आहे, तर हे न्यूट्रल इथं द्यायचं, हे इथं द्यायचं. असं हा ट्यूब आहे, हा फॅन आहे. त्यानंतर समजा आपलं प्लग काढायचं, त्यानंतर प्लग करायचा आहे, त्या ठिकाणी इथं हा स्विच आहे, हाच फेज पर त्या स्विचला द्यायचं. इथं आहे, इथं असा हा प्लग आहे, त्या प्लगला इथं यल लिहिलं असतं, यल द्यायचं, इथं यल लिहिलं असतंय, हाच न्यूट्रल इथं द्यायचा आणि अर्थ मतून इथं सेपरेट वायर त्याला द्यायचा हा प्लग. लक्षात फेजची लिंक टाकायची अशी प्रत्येक स्विचच्या पहिल्या टर्मिनलला, तशी इथं वर्ण न्यूट्रलची लिंक टाकायची आणि फक्त हाफ वायर जोडत गेलं की झालं. एक केलं एक स्विच, एक केलं की दुसरं तिची कॉपी. समजा आता इथं बघितला एक स्विच एक दिवा, तसं हा स्विच इथं फेज दिलं, हा स्विच इथं फेज दिलं, हा दिवा आहे इथं जोडला, हे इथं असं न्यूट्रल फेज. दुसरं जोडायचं आहे तो बघा, हे जिथं उचलून टाकायचं. तिसरं करायचं असंच, ह्याचीच कॉपी करायची. भले आता 100 स्विच आणि 100 दिवे असं काय अर्थ नाही, काय फक्त 10 पॉईंट साठी हा फेज वापरायचा, 10 पॉईंट साठी न्यूट्रल वापरायचं, नंतर दुसरी वायर वापरायची. ह्याची फेज दुसरं सर्किट काय करायचं, दुसरं 10 पॉईंट साठी 1000 वॅट पर्यंत काय करायचं, त्या ठिकाणी हा वापरायचा. आणि 1000 वॅट नंतर काय करायचं, परत दुसरी एक वायर एमसीबी बसवून परत घ्यायचं. लक्षात येते? तर या ठिकाणी फ्यूज जोडायचा आहे, या ठिकाणी फ्यूज जोडायचा, हा फ्यूज असतोय, फ्यूजला इथं फेज आला, इथं फ्यूज, इथं फ्यूज जोडतोय.
समजा आपल्याला इंडिकेटर जोडायचा आहे, त्या ठिकाणी हा इंडिकेटर याला फेज न्यूट्रल जोडला तर हा इंडिकेटर झाला. जोडणं सोपं आहे, फक्त काम करायला पाहिजे. स्विच वर्क काय बघायचं, स्विच बंद केलं की सप्लाय बंद. जसं आपण मेन स्विच बंद केलं की सगळं घरात लाईट बंद होतोय की नाही, तसं स्विच बंद केलं की सप्लाय बंद होतोय. लक्षात आलं, त्यामध्ये फक्त एसपी स्विच, टू वे स्विच आणि बेल स्विच सोडून कुठलंही स्विच नाही आहे. घरात तुम्ही सर्व स्विच बघताय कुठलं, तीन स्विच. बेल वाजल्यानंतर पहिल्यांदा दरवाजात गेल्यानंतर बेल वाजवलं, बेल स्विच. टूकचं बटन दाबलं, टूक. जिन्यावर जायचं, जिन्याचं बटन दाबलं, टू वे झालं. आणि चौथा स्विच कुठला आलाय काय, नाही. एवढंच आहे, टू वे ला तीन पॉइंट असतात, एसपी ला दोन पॉइंट असतात. लक्षात घ्यायचं, एवढंच वायरिंग. एक दोन तीन चार वेळा आपण वायरिंग केलं, एकदा बोर्ड भरायचं शिकलं तर सजासजी वायरिंग करतो. फक्त वायरिंग करताना लाईन आउट गरजेचं आहे. लाईन आउट व्यवस्थित त्या ठिकाणी मारणं, क्लिप मारणं किंवा पट्टी व्यवस्थित मारून येणं, सुशोभित त्या ठिकाणी करणं, बेंडच्या ठिकाणी बेंड, एल्बोच्या ठिकाणी एल्बो, टीच्या ठिकाणी टी बसवून व्यवस्थित करणं, बोर्ड व्यवस्थित स्क्रून बसवणं हे महत्वाचं आहे. वायरिंग एकदा शिकला तुम्ही, सिंगल फेज वायरिंग सोपं आहे. मग कुठलं किसिंग असू दे, कन्सिल्ड असू दे, कुठलंही असू दे, एक स्विच आणि एक दिवा जोडला, एक स्विच आणि एक प्लग जोडला एकदा, तर आपल्याला 10 स्विच जोडता येतील, 10 प्लग जोडता येईल. एकदा पॉवर पॉईंट जोडला, आता हा पॉवर पॉईंट म्हणतो आपण, हा पॉवर पॉईंट वरती असा असतोय, 16 अँपिअरचा असतोय. त्या ठिकाणी इथं हा फ्यूज असतोय, त्या ठिकाणी इथं हा इंडिकेटर, आणि या ठिकाणी हा स्विच, आणि हा ठिकाणी असा हा प्लग. तर इथं 16 अँपिअर म्हणजे फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, गिझर असेल, तर त्या ठिकाणी असा पॉवर पॉईंट असतोय. हा स्विच आहे ते 6 अँपिअर असतोय, आणि हे पॉवर पॉईंट असते ते 16 अँपिअर असतात. मग त्या ठिकाणी कसं करायचं, फेल जायचं, दिलं इथं याला, दिलं इथं एल लिहिलेलं असते, इथं एल लिहिलेलं असते, इथं ई लिहिलेलं असते. आता हा इंडिकेटर आपल्याला स्विच चालू केल्यानंतर पाहिजे का स्विच बंद असताना सप्लाय निदर्शनासाठी पाहिजे, कसे जोडू शकतोय. आता स्विच चालू केलं असताना पाहिजे असेल तर इथं जोडायचं, स्विच चालू केलं की हा लागतोय, त्यानंतर इथे एल जोडलं, दुसरी न्यूट्रल वायर इथं इथं जोडायचं, आणि इथं जोडायचं. हा पॉवर पॉईंट एकदा बोर्ड भरायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला कळते. त्यानंतर हा जी वायर्स आहे त्याला आपण आपण कट केलं तर हा हे करताना वायर अगदी टर्मिनल असते व्यवस्थित करायचं, जेवढं लागते तेवढंच करायचं. हे काढताना सुद्धा ह्याला कंगोर पडायला पाहिजे, ही ताकद कमी व्हायला नको अशा पद्धतीने करायचं. जर जमत नसेल तर काय करायचं, आपण चाकून काढायचं. त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने समजा जॉईंट मारायचं असेल तर आपण असा भरपूर काढू शकतोय, जॉईंट मारू शकतोय. हा असं नाही तर त्या ठिकाणी कापताना किंवा कट करताना त्याने खराब व्हायला नको अशा पद्धतीने करायचं. ते वायरिंग जे आहे अगदी सोपं आहे. तुम्ही घर बसल्या एक दोन तास दुकानात